না পবিত্র করুক। তৎপশ্চাৎ ভাগবত গঙ্গে মধ্যে প্রবেশ করুন। রাধে কৃষ্ণ, রাধে কৃষ্ণ, কৃষ্ণ কৃষ্ণ, রাধে Thank you.
रात पर अखिलेश्वर अकारण करुणा वरनारे भक्तिवांचा कल्पतरु श्री पीतांबर धारे बाकी बिहारी लाल यांच्या श्री चरणी कोटी कोटी नमन वंदन। वृषभानु नंदिनी आनंद कन्ननी महेश्वरी गृहेश्वरी स्वधेश्वरी सुरेश्वरी त्रिवेद भारतीश्वरी प्रमाण शासनेश्वरी भगवंताची अल्हादिनी शक्ती श्रीमती राधाराणीजीच्या श्री चरणी कोटी कोटी नमन वंदन। दूर दूर समस्त भक्तगण माईबाप मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या हृदयामध्ये स्थित त्या पांडुरंग तत्वाला परम कोटी कोटी नमन वंदन। उपरी गावामध्ये चालणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच श्रीमद भागवत सप्ताह कथा यज्ञ आज कथेचा द्वितीय दिवस। प्रथम दिवसाची कथा सर्वांनी खूप भावाने खूप प्रेमाने श्रवण केले आणि प्रथम दिवशी आपण भागवत भागवत म्हणजे काय भागवताचं महात्म्य काय याच सर्वांनी श्रवण केलं। सर्वांना होमवर्कही दिला होता। सर्वांनी केलाही असेल अशी आशा करते। प्रथम दिवशी आपण काय श्रवण केलं लक्षात आहे सांगू शकाल? प्रथम दिवशी आपण भागवत म्हणजे काय त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये भक्ती किंवा ज्ञान आणि वैराग्य जे झोपलेलं आहे आणि ज्ञान आणि वैराग्य आपल्या जीवनामध्ये झोपलेलं आहे त्यामुळे भक्ती कशा प्रकारे दुःखी झाली आहे आपल्या जीवनामध्ये भक्ती दुःखी आहे आणि त्या दुःखी भक्तीला भागवताने कशा प्रकारे सुखी केलं याची कथा आपण श्रवण केली। आपल्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी भक्ती दुःखी आहे कारण ज्ञान आणि वैराग्य आपल्या जीवनामध्ये झोपलेल्या अवस्थेमध्ये मूर्छित अवस्थेमध्ये आहे मग त्या ज्ञान आणि वैराग्याला पुन्हा उत्तेजित करायचं असेल तर या श्रीमद भागवतामुळे होत। दुसरी कथा श्रवण केली धुंदुकारी इतका पापी अशा पापी धुंदुकारीचाही उद्धार या श्रीमद भागवताने केला म्हणून पतितांना तारणारी ही श्रीमद भागवत कथा आहे। अशा प्रकारे महात्म्य श्रवण केलं। व्यासजी भागवताचा तर प्रथम स्कंध चालू होतो जन्माद्यस्य यतः व्यासजी मंगलाचरण करतात जन्माद्यस्य यतो तेजो
थोडा गहन आहे, थोडस लक्ष देऊ नये का? म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल। व्यासजी मंगलाचरण करता जन्मादिश्यत, थोडं वेदांताकडे जाऊ। कोणत्याही ग्रंथाची सुरुवात जो या शब्दाने होत नाही, कारण जकारो दग्धाक्षर, जो या शब्दाने कोणत्या ग्रंथाची सुरुवात होत नाही, मग व्यासजी या ठिकाणी ग्रंथाची सुरुवात जो या शब्दाने करतात, काय कारण असावं? सांगितलं, खूप सुंदर भाव सांगितला। जणे करत जरी नसलो तरी ज्या वेळेस व्यासजी ग्रंथाचा विस्तार करण्याकरिता बसले होते, त्यांचं मन खूप खिन्न होत। खिन्न मनाने ते त्या ग्रंथाचा विस्तार करत होते आणि तीच खिन्नता ग्रंथाच्या प्रथम चरणामध्ये, मंगलाचरणामध्येच व्यक्त झाली। त्या कारणाने जने सुरुवात केली, म्हणजे जन्मादिश्यत। भगवान परमात्मा काय आहे? आपण पाहिलं या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय भगवान परमात्म्याचं कार्य आहे आणि तो ते कार्य करतो। अनवय व्यतिरिक्त स्वरूप आहे, म्हणजे बनवणाराही तो आहे आणि बनणाराही तो आहे। कुंभार घडा बनवतो, काय बनवतो? मटका। त्याच्यामध्ये माती, पण कुंभाराला माती घडा बनवण्याकरिता, मटका बनवण्याकरिता दुसरीकडून साहित्य आणावं लागतं। त्याला अगोदर विचार करावा लागतो, घडा बनवायचा, मातीचा घडा बनवायचा आहे म्हणजे मोठा घडा बनवायचा की छोटा घडा बनवायचा आहे, विचार करावा लागतो। मग भगवंत असा काही विचार करतो का, किंवा त्याला विचार करावा लागतो का? सांगितलं चार थेश वित्त स्वराट, त्याला त्याचं प्रयोजन माहिती आहे। तो काय करतो हे त्याला माहिती आहे। धर्म प्रवचित कैत गोत्र परम निर्मत्सराणाम सताम। धर्म काय आहे? दुसऱ्या श्लोकामध्ये वर्णन करतात। बर, हे जे ब्रह्मज्ञान आहे हे भगवान परमात्म्याने फक्त आणि फक्त संकल्प मात्राने आपल्याला श्रुती, म्हणजे वेदांना श्रुती म्हणतो आपण, कारण ते ऐकून आलेले आहे। वेद कसे? कोणीतरी कोणाचं ऐकलं, त्यातून वेद आले, म्हणजे श्रुती। पण त्या ठिकाणी भगवंताला ब्रह्म ज्ञान देण्याकरिता ब्रह्मदेवांच्या फक्त तेने ब्रह्म हृदय आदी कवये, हृदयातून भगवंताने ब्रह्मदेवांना दिव्य ज्ञान दिले। लक्षय ना, समजतंय ना? थोडस लक्ष आणि असं ज्ञान दिलं की जे मुह्यंती सूर्या, मोठे मोठे शूरवीर त्यांच्या सुद्धा हे ज्ञान लक्षामध्ये येत नाही, ते सुद्धा या ज्ञानापुढे फेल आहे, असं ब्रह्म ज्ञान, असं उच्च कोटीच ज्ञान। मग सांगितलं, मग ध्यान कोणाचं करताय? कारण सुरुवातीला कोणत्याही देवी देवताचं नाव घेतलं नाही, कोणत्याही देवी देवतेचं नाव घेतलं नाही। सांगितलं सत्यम परम धीमहि, सत्याचं ध्यान करतो कोणत्याही देवी देवच। तिथं सांगितलं असतं कृष्णम परम धीमहि, रामम परम धीमहि, ते जाऊ दे शक्तिम परम धीमहि, पण कोणत्याही देवी देवतेचं नाव घेतलं नाही, सत्याला वंदन केलं। का असं केलं असावं? कारण कोणी म्हणू शकत नाही, देवी भक्त म्हणू शकते का आमची देवी सत्य नाहीये? आहेत का देवी भक्त?
राहिला असता, त्या संप्रदायापर्यंत पर्यंत राहिला असता. पण व्यास देवांची बुद्धी व्यापक आहे. ते सांगतात एका कोणत्या संप्रदायाचा ग्रंथ नाहीये, हा सर्वांसाठी आहे. Yeah.
कोनी तरी खाली तरी मने लोग का काय मने। अरे सबसे बुरा लोग क्या कहेंगे लोग, अगर लोग क्या कहेंगे, अगर लोग क्या सोचेंगे, ये भी हम सोचने लगे तो लोग क्या सोचेंगे। Oh,
आनंद घेत असतात. हरी कथा खूप प्रिय आहे आणि कुठे येऊन बसतील हनुमंतलाही सांगता येत नाही. तुलसीदासजींनी पाहिलं हनुमंतराय कथेमध्ये सगळ्यात जी खराब ठिकाण असेल, ज्या ठिकाणी लोक आपली चप्पल सोडतात त्या ठिकाणी येऊन कथा श्रवण करतात. काय म्हणाल आणि आपण सर्वांनी आनंद 7 दिवसामध्ये आनंद उपभोगायचा आहे. जितका होईल तितका आनंदाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे. परम आनंदाची प्राप्ती. धर्म न दुसर सत्य समाना. सत्य म्हणजे धर्म आहे. सगळ्यात सोपी व्याख्या. पण सत्य काय आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. आणि पहिल्यांदा सांगितलं सत्यम परम भीमय. धर्म सत्य आणि सत्य भगवंत आहे. कारण जीवनामध्ये आल्यानंतर आपण धर्म काय, धर्म कशाला म्हणावं याच्यामध्ये थोडीशी कपात करतो, समजत नाही. आणि बऱ्याचदा धर्म करता करता अधर्म सुद्धा आपल्या हातून होतो. कपटी धर्म कसला? कपटी धर्म लोक करतात, काही तो धर्म लोक करतात या भगवंताला सुद्धा नाही सोडत. काय म्हणणार देवाला? 10 रुपयाचं तुळशीचं फुल, तुळस फुल घेऊन जा ना भगवंता, 10 लाखाचं काम होऊ दे. 10 रुपयाचं फुल भगवंता सुन चांगली मिळू दे. लेकीचं लग्न चांगल्या ठिकाणी होऊ दे. 10 रुपयाचं फुल. पण माझा भगवान परमात्मा कसा आहे? भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये सांगतो पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. पत्र द्या, पुष्प द्या, फूल द्या. पत्र नसेल पुष्प द्या, पुष्प नसेल फूल द्या. पान द्या, पान नसेल जल द्या. पण काहीतरी द्या. पण पाहायला गेलं तर सगळं त्याच आहे. बर, आवाजाचा प्रॉब्लेम नाही ना? मला कोणी म्हणलं महाराज तुमचा आवाज खूपच छोटा आहे, तुमचा आवाज नीट येत नव्हता, तर आता प्रॉब्लेम नाही ना? सर्वांना नीट ऐकू येत. चला प्रेमाने राधे राधे. सगळं त्याचंच तर आहे. त्याने दिलेली पुष्प आहे, त्याने दिलेलं फळ आहे, सगळं त्याच. पण म्हणतो किती अभिमानाने देवाला मी 10 रुपयाचं चढवलं, देवाला मी 20 रुपयाचं चढवलं. अभिमान. एखाद्याच्या हे तर असं झालं, एखाद्याच्या वाढदिवसाला घरामध्ये जायचं, त्याचाच LED काढायचं आणि त्यालाच द्यायचं, म्हणायचं धर तुझ गिफ्ट. तरी सुद्धा माझं भगवान परमात्मा जर एखाद्याला आता असं केलं तर तो मारल्याशिवाय राहणार नाही. पण माझं भगवान परमात्मा तसा नाही. ठीक आहे, देतोय ना तू, काहीतरी देतोय ना, ठीक आहे, मला स्वीकार आहे. पण कैतव धर्म नसायला पाहिजे. कैतव धर्म रहित भक्ती आपली असली पाहिजे. आणि म्हणून भागवत कथा श्रवण करण्याचा अधिकारी तरी कोण आहे? निरमत्सराणाम सताम. ज्याच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल मत्सर्य भाव नाही तो भागवत कथा श्रवण करण्याचा खरा अधिकारी आहे. जरी आपल्या मनामध्ये कोणाबद्दल मात्सर्य निर्माण होत असेल, हा पुढे कसा चालला माझ्यापेक्षा, कस कस होत याच चांगलं 2-4 ओ
सांगितलं मच्छर आणि मत्सर यामध्ये फरक नाही. मच्छर मच्छर समजतं ना? समजतं ना? मच्छर आणि मत्सर यामध्ये फरक नाही. मच्छर बाहेरून काढतो, दंश करतो, आणि मत्सर आतून आतून दुःख देतो. बरं, मच्छर चावल्यानंतर इलाज आहे, मच्छर चावल्यानंतर इलाज आहे, पण आतला मात्सर्य भाव जर असेल तर काही उपयोग नाही. त्याचा उपयोग किंवा त्याच उपाय, त्याची दवा म्हणजे श्रीमद भागवत कथा. श्रीमद भागवत कथा श्रवण करा आणि श्रवण करू नका, फक्त श्रवण करू नका, पिबत प्या. प्या याचा अर्थ काय? श्रोता आपण सांगितलं तीन प्रकारचे. एक मूर्तिकार होता, मूर्तिकाराने सुंदर दोन अशा समान मूर्त्या बनवल्या, सेम दिसायला सेम, उंचीने सेम, एकाच धातूच्या, तर दोन मूर्त्या एकाच व्यक्तीच्या बनवल्या. आणि बनवल्यानंतर दुकानासमोर मांडल्या, ग्राहक यायला लागले, वा किती सुंदर मूर्त्या, किंमत काय? एकीची 500, एकीची 50,000. ग्राहकांनी विचार केला, मूर्त्या दिसायला सेम आहे, एकाच व्यक्तीचे, एकाच आकाराचे आहेत, वजन उचलून पाहिलं दोन्हीचंही सेम आहे. मग बदल का? एकाची किंमत 500, एकाची 50,000. बरं, कोणत्याची 50,000 आणि कोण्या कोणत्या मूर्तीची 500 आहे? तुम्हाला ते तुम्हाला ओळखायचे. ओळखा का कोणत्या कोणत्या मूर्तीची किंमत 50,000 आणि कोणत्याची 500 असेल? तिथून एक सत्संग प्रेमी माणूस, साधू माणूस चालला होता. त्याने खूप भागवत कथा श्रवण केल्या होत्या. खूप भागवत कथा श्रवण केल्याला साधू माणूस, त्याला समजलं याला नेमकं काय सांगायचं. तो त्या ठिकाणी गेला, मी सांगू? सांगा महाराज. त्याने सुतळी घेतली, सुतळी समजते ना, सुतळी घेतली आणि सुतळी पहिल्या मूर्तीच्या या कानातून सोडली, ती या कानातून अशी बाहेर आली. तो म्हणला, ही मूर्ती 500ची आहे. तो म्हणला, अगदी बरोबर. दुसरी सुतळी घेतली, दुसऱ्या मूर्तीच्या या कानातून सोडली, पण ती मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर आली नाही, ती आतमध्ये गेली. तो म्हणला, याची किंमत 50,000. तो म्हणला, अगदी बरोबर. जे काही महाराज श्रवण करायला सांगतात, जे काही महाराज सांगतात, ते या कानाने ऐकून, या कानाने, या कानाने जे काही ऐकता, जे काही श्रवण करता, ते मनन चिंतन जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. तर हा भागवत कथा श्रवणाचा आनंद आहे. तर या भागवत कथेचा मूळ उद्देश साध्य होईल. म्हणून ज्याच्या मनातून निर्मत्सर भाव आला, ज्याच्या मनामध्ये भाव आला, सगळ्यांप्रती प्रेम आलं, तो श्रीमद भागवत श्रवण करण्याचा अधिकारी आहे. बोल प्रेम से राधे राधे. म्हणजे श्रीमद भागवत श्रवणाचे तीन फायदे सांगत व्यासजी. काय? श्रीमद भागवते महामणिकृते किंवा परेश्वर सद्यो हृद्य मृत्युते त्रिकृतीभिः शुश्रूषुभिः तत्क्षणम्. तीन फायदे सांगतात. पहिला फायदा हा आहे, वास्तवाचं ज्ञान होत. थोडस लक्ष देऊ, वास्तव काय? वास्तवी माया, वास्तव जगत, वास्तव जीव. तीन गोष्टी